हे बघा, तुम्ही माझी सुद्धा उमेदवारी फायनल आहे का असा जर प्रश्न केला तर मला स्वतःला सांगता येणार नाही, कारण की शेवटी जाहीर करणारे जे नेते असतात ते आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, त्यामुळे आज तरी मला याबाबतीत सांगणार नाही. फक्त एकच सांगतो की प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील, त्यांचे वडील असतील, यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे. दादा, दुसरं असं थोड्या दिवसांनी आज बोलताना सांगितलं की मवीवाले ठरवून मलाच फक्त टार्गेट करतात आणि फेक नेरेटिव पसरवतात, त्यांचे विचारवंत वगैरे काय. खालच्या लेवलचे कारनामे जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. मग ते जर अशा पद्धतीने कुरगुड्या करत असतील तर टार्गेट ते स्वतः होणारच आहेत ना. आता तुम्ही जर बघितलं तर अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पर्दाफाश केला की देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने अजित पवारांचा चिरंजीव आला, तसंच आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि अनिल देशमुख साहेबांनी त्यांना साफ नाकारलं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मग त्यांना ED कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग त्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की कसं झालं, काय केलं होतं, कशा पद्धतीने केलं. आणि मग काल जर आपण बघितलं कोण वाजे नावाचे जे आपल्या सगळ्यांना परिचित असतील, ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेर ओढलेली आहे की हे नुसतं मोघम काहीतरी बोलत आहेत, यांना काल मेडिकल लीव मिळते, बाहेर येतात आणि मग मीडियाशी ते चर्चा करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब चिढले होते की मी बघतोच एकेकाकडे, माझं नादी लागलं तर, म्हणजे त्यांच्या नादी लागलं तर अशा पद्धतीने तुम्ही जर काय करणार असाल हे लोकांना किती खरं वाटणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही, ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे. त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्र जे वाटोळं केलेलं आहे त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, संपले प्रश्न. हा, तुम्हाला ते ह्याचं माहीत नाही का काय ते हायड्रो प्रोजेक्ट्स आहे? जलविद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 24 ते 25 आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक निर्णय घेतला आज, त्यातले 16 प्रकल्प हे त्यांना प्रायव्हेटाईज करायचे आहेत. म्हणजे मागून जे काही भरती आपण करत असतो, मागून कॉन्ट्रॅक्ट भरती करणं त्याच्याचबरोबर खाजगीकरण करणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता कारनामे झालेत, नाही तर त्यांची ती खासियत झाली आहे. तशाच पद्धतीने जल विद्युत प्रकल्प जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते सुद्धा त्यांना प्रायव्हेटाईज करायचे. आता ह्यांना सगळ्यांना कळलेलं दिसतंय की महायुतीचं सरकार येत नाही, महाविकास आघाडीचं सरकार येतंय, म्हणून जे जे काय ह्यांना जमेल अशा प्रकारचे GR हे काढत चाललेले आहेत. 50,000 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता जलविद्युत प्रकल्पसुद्धा हे प्रायव्हेट करायला लागलेत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कंपन्या यांना जमत नाहीत आणायला, पण जे कंपन्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या मात्र हे प्रायव्हेट करत चाललेले आहेत. आता मी जे काही कंपन्या आहेत जे इच्छुक आहेत हे प्रकल्प घ्यायला, त्यांना एवढंच सांगतो की 3 महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार येणार आहेत आणि जे कुठले असे फालतू निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतलेले ते उलटे होणार आहेत. त्यामुळे तुम्ही इलेक्शनच्या आधी जर या महायुतीच्या नेत्यांना प्रसाद देण्याचा प्रयत्न नाही तर विचार करत असाल तर विसरून जावा. तुम्हाला येत्या काळामध्ये हे कुठेतरी रिग्रेट कराल, नाही तर चूक केली असं तुम्हाला कुठेतरी वाटेल. त्यामुळे उगाच महायुतीच्या नेत्याला नाही तर पक्षाला प्रसाद द्यायला इलेक्शनच्या आधी जाऊ नका अशी विनंती या कंपन्यांना सुद्धा मी करतो. एकीकडे वीज माफीचा दावा करायचा, आम्ही वीज माफ करतो शेतकऱ्यांना, दुसरीकडे खासगीकरण, दरवाढ वाढणार नाही. आता हे बघा, प्रायव्हेट ज्या लोकांना घरगुती वीज आहे त्याचे रेट तर ऑलरेडी वाढलेले आहेत या सरकारच्या काळामध्ये. त्याच्याचबरोबर सरकारने जो निर्णय घेतला तर पुढे येणाऱ्या काळामध्ये वीज जी असेल ती ते माफ करतील असं कुठेतरी त्यांनी सांगितलं होतं. पण गेलेली वीज मतलब जी गेले काही बिलं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात, ते माफ करणार आहात का, याच्याबद्दल कुठेतरी स्पष्टपणे सरकारने सांगायला पाहिजे, ते काही सांगत नाहीत. त्यामुळे आज हे प्रायव्हेटाईज करत आहेत, उद्या जाऊन कदाचित प्रायव्हेट कंपन्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेतल्या तर ते रेटसुद्धा वाढू शकतात. तुम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकले म्हटले, काय पुण्याच्या वाहतुकीवर? पुण्याचा अक्षरशः
प्रशासक असल्यामुळे वाटोळं झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा रोडवर झाला आहे, डबल झालेला आहे. पण ट्रॅफिक जे काही खड्डे आहेत रोडवर, म्हणजे रोड आहे का खड्डे आहेत हे सुद्धा आपल्याला कुठेतरी शोधायला अवघड जात आहे. म्हणजे चंद्रकांत दादाले पूर्वीच्या काळामध्ये आदेश काढले होते की सगळे खड्डे आम्ही बुजू, म्हणजे त्या 6 वर्षापूर्वी काढलेले आदेश अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. आणि हा जो प्रशासक आहे, जो अधिकारी आहे, तो न माजी नगरसेवकांचा ऐकतो, न लोकांचा ऐकतो. आपलं मनमानी तिथं चालू आहे आणि काळा बाजार या शहरामध्ये सुद्धा चालू आहे असं कुठेतरी जाणवतं. म्हणजे 2 तास फक्त 30 किलोमीटरचा प्रवास करायला 2 तास लागले. आणि प्रवीण मानेंचा जो प्रवेश आहे, आता ते इथे येऊन माझ्याजवळ थांबलेले आहेत, यांचा प्रवेश करण्यासाठी मी आलो होतो. आता त्याला थोडासा उशीर झालाय, पण आता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे इंदापूरवरनं आणलेत त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण भाऊ मानेंचा प्रवेश हा आम्ही सर्वजण करणार आहोत. आता पालकमंत्रीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, एक तर ते सुद्धा जबाबदार आहेत, त्याच्याचबरोबर PWD अंतर्गत जी कामं पूर्वी होत होती ती सगळी कामं वेगळी करून जे PWD विभागाली वेगळा एक विभाग काढला आहे त्याला MSIDC विभाग म्हणतो. 47,000 कोटी रुपयाची कामं त्या विभागाला दिली, त्यांच्याकडे मनुष्यबळसुद्धा नाही. त्याच्याचबरोबर शहरामध्ये जी कामं केली जातात ती महानगरपालिकेच्या अंतर्गत केली जातात. आता प्रशासक तिथं काय करतो, काय कारनामे चालले, याचा थोडासा तुम्ही अभ्यास करा, याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल की इथंसुद्धा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी हे मलिदा खात आहेत आणि मंत्री हे मलिदा खातात हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. माने कुटुंबाचा व्यवसाय आहे सर्वांना माहिती आहे, लोकसभेत त्यांच्यावर दबाव टाकून तिकडे नेलं होतं तुम्हाला माहिती आहे, आता ते पुन्हा इकडे येतात, पुन्हा तसं होणार नाही कशावरून? एक तर तुम्हाला एवढंच सांगतो की लोकसभेच्या काळामध्ये सुप्रियताईंचा प्रचार हा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे, कोण कोणाचं काम करत होतं याचा अंदाज हा आम्हाला नक्कीच होता. त्यामुळे माने कुटुंबियाली तिथं अजितदादांचा कुठेही प्रचार केला नव्हता. प्रवीण भाऊंचे जे वडील आहेत ते अक्षरशः अनुभवी आहेत, ते कुठेही बाहेर प्रचाराला आले नव्हते. त्यामुळे आम्ही असंही सांगितलेलं होतं, काही लोक बिंदास सुप्रियाताईंचा प्रचार करत होते, काही लोक बिंदास अजितदादांचा प्रचार करत होते, काही लोक शांत बसले होते पण अजितदादांकडे होते, त्यांनी दोन्ही बाजूचा प्रचार केला नाही. आणि काही लोक अशीही होते की जे अजितदादांकडे आहे पण प्रचार सुप्रियाताईंचा करत होते. जे लोक बिंदासपणे अजितदादांचा प्रचार आहे ते सुद्धा साहेबांच्या विरोधात जे कोणी वक्तव्य करत होते अशा लोकांना आम्ही घेणार नाही. पण जे लोक न्यूट्रल राहिले त्यांना वेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, अशा लोकांना कुठेतरी पवारसाहेब असतील सुप्रियाताई योग्य असा निर्णय घेतात. आणि सुप्रियाताईंनी हा निर्णय घेतलेला आहे आणि प्रवीण भाऊंचा सुद्धा इच्छा होती. इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे फोनवर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून निरोप आम्हाला आले होते, पण आम्ही म्हणालो होतो लोकसभा झाल्यानंतर याबाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय घेऊ, जो आज इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेत आहोत. नाथ करा, सामान्य लोकांचं वाटोळं तर या राम शिंदेंनी केलेलं आहे. अनेक जे प्रकल्प आणि MIDC जी येणार होती मतदारसंघामध्ये राम शिंदेंनीच ती अडवलेली आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असतानासुद्धा दुष्काळ निधी हा अख्ख्या जिल्ह्याला तिथं मिळालेला आहे, त्यात माझा मतदारसंघसुद्धा आहे. त्याच्याचबरोबर विम्याचा पैसा मिळवण्यासाठी काय काय आम्हाला करावं लागतं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सत्तेत आल्यानंतर नुसतं मिरवत बसता, सामान्य लोकांचं हित मनामध्ये तिथं ठेवत नाही. त्यामुळे नाथ करायचं तर करा, तो तुम्ही माझा नाथ करत नाही, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचा नाथ करत आहात आणि सामान्य लोक तुमची जिरवतील हे नक्कीच मी त्या ठिकाणी राम शिंदेंना इथं आज सांगतो. आता सुपारीबाज लोक ते तयार करत आहेत मतं खाण्यासाठी, ते सुपारीबाज लोक मतं खाण्यासाठी जे तयार करत आहेत ते किती मतं खात आहेत हे इलेक्शन झाल्यानंतर राम शिंदेंना तसंच इतर पक्षांना कळेल हे मी इथंच तुमच्या सर्वांसमोर तिथं सांगत आहे. पतंग राजकीय कुणी उडवत असेल तर त्यांना उडू द्या ना. मी सांगितलंय मी कर्जत जामखेड सोडणार नाही, म्हणजे नाही एक तर मी सोडणार नाही, लोकसुद्धा मला सोडून देणार नाही. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे, त्यामुळे कर्जत जामखेडकरांसाठी आणि विचारासाठी मी लढणार, अनेक लोकांबरोबर भिडणार सुद्धा, ज्यांना कोणाला माझ्या मतदारसंघामध्ये येऊन माझ्या विरोधात प्रचार करायचा त्यांनी करावं. तिथे असणारे कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी आणि तिथे असणारी जनता हे माझ्याबरोबर आहे याचा विश्वास हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नक्कीच आहे.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.